भोळ्या बाबड्या श्रद्धेतून आत्मक्लेश करणाऱ्या भक्तीचे लोकरंग एका अजब गजब अशा चित्तथरारक यात्रेतून पुरंदरमध्ये पाहायला मिळाले. पुरंदर तालुक्याच्या गळुंचे गावातील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारस यात्रा म्हणजे अंगावर रोमांचकारी काटा उभा करणारी यात्रा. चक्क बाबळीच्या तीक्ष्ण काट्यांच्या ढिगाऱ्यावर पाण्यात सूर मारावा अशा उड्या येथे येणारे भाविक घेत असताना पाहायला मिळाले. नवस बोलणाऱ्या भाविकांचे मनोरथ पूर्ण झाल्यावर हे भाविक बाबळीच्या काट्यात उड्या मारून नवस पूर्ण करतात. गळुंचे गावातील सर्वच लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या भक्तीने साजरा करत यात्रेचा आनंद घेतात. या गावात पट्टेवाला ते कलेक्टर अशा हुद्द्यावर काम करणारे लोक आहेत, तर शिक्षक ते नोकरदार वर्गही नोकरीनिमित्त बाहेरगावी कामाला असला तरी काटेबारस यात्रेला मात्र आवर्जून येतात. ज्योतिर्लिंग देवस्थान जागृत असल्या कारणाने लोक मंदिरात जाऊन माथा टेकतात. यात्रेच्या दिवशी पालखीत देवांना ठेवले जाते, त्यानंतर वाजत गाजत हजारोंच्या संख्येने पालखी ग्रामप्रदक्षिणा घेत काट्याच्या ढिगाऱ्याला 5 प्रदक्षिणा घेते. काट्यांच्या ढिगाऱ्याची प्रदक्षिणा झाल्यानंतर भाविक आपला नवस पूर्ण करण्यासाठी बाबळीच्या काट्यात उड्या घेतात. आमच्या इकडे काटेबारस यात्रा खूप प्रसिद्ध आहे, पण काहींना वाटलं जातं की अंधश्रद्धा समजली जाते. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही जरूर काटेबारस यात्रा पाहायला या. जेव्हा मानवी देहातून रुद्रावतार बाहेर पडतो, हर हर ह्या महादेवाच्या घोषणा ऐकून देव काट्यामध्ये पडले जातात. त्या अशा काटेबारस यात्रेमध्ये 12 दिवस उपास धरले जातात. हा एक श्रद्धेचा भाग आहे, आणि ह्या श्रद्धेच्या ज्यांना वाटतं की अंधश्रद्धा, त्यांनी नक्की काटेबारस यात्रा पाहायला यावी असं मला वाटतं. महाराष्ट्र न्यूज 24 साठी विजय हरिश्चंद्रे, पुरंदर.